आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या गुणवत्तेसाठी महामेट्रो नागपुरात प्रसिद्ध. ही गुणवत्ता कायम राखा. महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉक्टर दीक्षित यांचा मेट्रो कर्मचाऱ्यांना सल्ला. जागतिक हृदय दिनानिमित्त राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार स्टेमी प्रकल्प. आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचं व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन. आणि राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारने मिळून मदत करावी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मत. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले की महामेट्रो आपल्या गुणवत्तेसाठी नागपुरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे मेट्रोच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गुणवत्ता कायम टिकावी म्हणून प्रयत्न करायला हवे. मेट्रो भवनाच्या सभागृहात आयोजित क्वालिटी कॉन्क्लेव्ह 2021 डॉक्टर दीक्षित महामेट्रोच्या सर्व अधिकारी, सल्लागार व कंत्राटदारांना संबोधित करत होते. या प्रसंगी बोलताना डॉक्टर दीक्षित म्हणाले की मेट्रो अधिकारी कुठलंही सोपं कार्य करण्यासाठी नसून कठीणातलं कठीण काम करण्यासाठी ओळखले जातात. महामेट्रोचे सर्व कार्य गुणवत्तापूर्ण असून डॉक्टर दीक्षित यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तेसंबंधी सर्व उपाययोजनांना गंभीरतेने घेण्याचा सल्लाही दिला. तसेच एखादी चूक जरी आढळली तरी ती सुधरवण्यासाठी मागेपुढे न बघण्यास सांगितले. पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मेट्रो अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेली प्रत्येक माहिती व्यवहारिक असावी, तसेच आपल्याला आता महामेट्रोद्वारे निर्धारित मानकानुसार काम करणे सुरू ठेवावे लागेल, असेही ते म्हणाले. मनपाच्या गांधीनगर रुग्णालयात जागतिक हृदय दिनानिमित्त ब्लड शुगर तपासणी करण्यात आली. नागपूर महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ नागपूर रोटरी डिस्ट्रिक्ट तर्फे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी जागतिक हृदय दिनानिमित्त मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात निःशुल्क ब्लड शुगर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन उपमहापौर मनीषा धावडे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी आरोग्य समिती सभापती महेश महाजन, धरमपेठ झोन सभापती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांची निःशुल्क ब्लड शुगर तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच हृदयरोग दिनानिमित्त हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी तज्ज्ञांतर्फे सखोल माहिती देण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता स्टेमी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन आवरमध्ये उपचार घेऊन त्यांना जीवनदान दिले जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालय कामठी इथून करण्यात आली असून मुंबईवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने याचं उद्घाटन पार पडलं. ग्रामीण भागातील 3-4% आणि शहरी भागात 8-10% व्यक्तींना हृदयरोग होतो, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गोल्डन आवरमध्ये औषधोपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट स्टेमी प्रकल्पाच्या माध्यमातून साध्य केले जाणार आहे. हा प्रकल्प राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबवण्यात येणार असून या प्रकल्पात स्पोक व हब्दे मॉडेल वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराची सुविधा मिळणार असून त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश मिळेल असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. ओबीसी आरक्षणाला घेऊन प्राध्यापक गोविंद काळे, प्राध्यापक लक्ष्मण हाके व बबनराव तायवडे यांनी मांडलेल्या मताशी मी सहमत असून केंद्र व राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला घेऊन गंभीर नाही असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. जर सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे कारवाई करण्यात आली असती, मात्र 7 महिने होऊन सुद्धा सरकार काहीही करत नसून सरकारला मधला एक गट मुख्य सचिव व मंत्रिमंडळावर दबाव ठेवून आहे असा आरोपही बावनकुळे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे राज्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याकरता इम्पेरिकल डेटा ओबीसी आयोगाने तयार करत आहे. याकरता मनुष्यबळ आणि पैसा 28 जुलैलाच राज्य सरकारला ओबीसी आयोगाने मागितलेला आहे. या प्रस्तावावर मुख्य सचिवांनी सही केली नाही, राज्य मंत्रिमंडळात हा प्रस्ताव चर्चेला आला नाही आणि त्यामुळं प्राध्यापक गोविंदजी काळे आणि प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, माननीय बबनराव तायवाडे यांनी राज्य सरकार गंभीर नाही, राज्य सरकार हे ओबीसी आरक्षण टाळत आहे असा आरोप केलेला आहे. आणि ही वस्तू इथे आहे, जर राज्य सरकारला आरक्षण द्यायचं असतं, ओबीसी आरक्षण द्यायचं असतं,
तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे कारवाई केली असती। आज 7 महिने होऊनही सरकार कुठलीही कारवाई करत नाही आणि मला असं वाटतं या सरकारचा मधला एक गट हा मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळावर दबाव ठेवून आहे की ओबीसी आरक्षण होऊ नये। या ओबीसी आरक्षणाला जबाबदार राज्य सरकार आहे आणि प्राध्यापक गोविंदजी काळे आणि प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांनी जे मत मांडलं ते योग्य आहे। राज्यातील बऱ्याचशा भागात शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं असून फक्त राज्याने मदत करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही मदत केली तर ते अधिक सोयीस्कर ठरेल असे मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांपुढे मांडले। राज्याला पावसाने झोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत, मात्र पंचनामे झाल्याशिवाय पूर्ण मदत घोषित करणे शक्य नाही असे वडेट्टीवार म्हणाले। पंचनामे झाले, नुकसानीचा अंदाज तर आलेला आहे पण त्याची एकूण किती लाख हेक्टरचं नुकसान आहे, आता आम्ही मराठवाड्याचा आढावा घेतला 17 लाख हेक्टरपर्यंतचं नुकसान झाल्याचं मला सांगितलं, यापेक्षा अधिक तर असू शकतो कारण आता पुन्हा गुलाबी वादळ आलं, विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे, किती तसं नुकसान आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मागच्या वेळी झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पूर आलेला होता, कोकणातील काही जिल्हे पाण्याखाली गेले, शहरं पाण्याखाली गेले, हा सगळा मोठा नुकसान यावर्षी आहे। शेवट सरकार म्हणून जे करायचं आहे ज्या निकषात बसतील शेतकऱ्याला मदत होईल ते करणार, पण एकट्याने करण्यापेक्षा राज्य आणि केंद्राने मिळून जर आत्ता संकटाच्या वेळेस शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं तर यातून शेतकऱ्याला सावरता येईल। भाऊ काही जलतज्ञांचं केलेलं आहे की जलयुक्त शिवारमुळे पूर परिस्थिती झाली, नद्यांचं पात्र छोटं झालं असा आरोप आहे, काही जलतज्ञांचंसुद्धा असं मत आहे, पर्यावरण तज्ज्ञांनी नाही ते मी वाचलेलं आहे, त्यामध्ये तज्ञ आहेत ते, त्यांचं मत काय आहे तर त्यावर चर्चा होईल। कर्ज काढा पण शेतकऱ्यांचा जीव वाचवा ही विनंती आहे विजय जावंडे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, कारण ते आत्महत्या वाढण्याची भीती आता व्यक्त केली। मराठवाड्यात नक्कीच ती भीती आहे, जावंडे साहेब म्हणतात ते खरं आहे, कारण मराठवाडा मोठ्या प्रमाणात फरफडलेला आहे, म्हणजे जवळपास 10 जिल्ह्यापैकी 7 जिल्ह्यामध्ये 175 ते 80% पाऊस झालेला आहे आणि सोयाबीनचं पीक आहे, कापसाचं पीक आहे, उडीद आहे, मूग आहे, हे सगळ्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळेस कर्ज काढायची आवश्यकता आहे की नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते ठरवतील आणि ती मदत कशा पद्धतीने द्यायची ती चर्चा होईल। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात फार वाढले आहेत। मुंबईत देखील खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहेत, मात्र त्याला पावसाचे कारण देणे योग्य नाही। पाऊस दरवर्षी येतो, मग तुमचे कार्यकर्ते काय करतात असा प्रश्न भाजप नेते राजेश शिरवाडकर यांनी राज्य सरकारला केला आहे। यासाठी भाजपतर्फे सेल्फी विथ खड्डा मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांना रस्त्यांवर पडलेले खड्ड्यांसोबत सेल्फी काढून पाठवायचा आहे आणि नंतर या फोटोजचे एक्झिबिशन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पण शिरवाडकर यांनी दिली। आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये ज्यांची सत्ता आहे, अनेक वर्ष सत्तेत राहून देखील आज मुंबईकर त्रस्त आहे। मुंबईचा असा कोणताही रोड नाही की जिथे खड्डे नाहीत आणि 1-2 खड्डे नाहीत तर रस्त्याची चाळण झालेली मुंबईकर पाहत आहे आणि त्या विरोधात मुंबईकरांचा आक्रोश मांडण्यासाठी आम्ही एक अभिनव कल्पना आणलेली आहे, सेल्फी विथ खड्डा।
आणि ही दोन दिवसापूर्वी आम्ही ह्या स्पर्धेचं लोकांना कळवलं तर हजारोच्या संख्येने आम्हाला लोकांनी फोटो पाठवलेले आहेत आणि हे सर्व फोटो आम्ही एकत्रित करून मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आयुक्तांना आणि एवढी वर्ष सत्तेत मलिदा खाणाऱ्यांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व बीएमसीच्या नेत्यांना आम्ही ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईच्या लोकांचा आक्रोश त्यांना दाखवणार आहोत आणि ह्या चित्रांचं प्रदर्शन मुंबई महानगरपालिकेच्या समोरील सेल्फी पॉईंटवरती आम्ही येत्या 2 तारखेला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही गांधीगिरी करून दाखवणार आहोत आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे आणि ज्यांनी कल्पकतेने फोटो पाठवलेले आहेत अशा लोकांना आम्ही अशा प्रकारचे मेडल देखील देणार आहोत आणि त्यांना पारितोषिक देखील देणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे संचालित शिशु मंदिर शाळांवर काँग्रेस नेत्यांनी टीका केली होती. चांगलं काम करणाऱ्यांवर टीका ही होतेच असं साधं सरळ उत्तर विद्या भारती प्रांत प्रचारक शैलेश जोशी यांनी दिलं. नागपूर जवळील खापरी येथे असणाऱ्या उत्कर्ष विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाहणी दरम्यान ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे सरस्वती विद्या मंदिर सुरू आहे. देशभरात झोपडपट्टी आदिवासी भागात जवळपास 12,500 शाळांमध्ये 32 लाख विद्यार्थी शिकत आणि 1.5 लाख शिक्षक शिकवत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर शाळेचा भर असतो. या शाळांनी अनेक सैनिक अधिकारी तयार केले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी या शाळांवर टीका केली होती. मात्र चांगलं काम करणाऱ्यांवर नेहमीच टीका होते अशी शांत प्रतिक्रिया विद्याभारती प्रांत प्रचारक शैलेश जोशी यांनी दिली. आपल्या कुटुंबामध्ये पण संस्कार होतात. गौरवशाली आपला भारत उभा करायचा असेल तर अशी पिढी निर्माण करणं जिच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत हे होणं आणि अशी पिढी निर्माण करण्याचंच काम आम्ही सगळे लोक करत आहोत. टीका कोणी करत असेल तर त्याच्यावरती आम्ही चिंता करत नाही. आम्ही आपलं काम करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचं चांगलं काम सुरू आहे. नागपूर जवळील खापरी येथे उत्कर्ष विद्या मंदिर शाळेच्या पाहणी दरम्यान ते बोलत होते. शाळेत कोणत्याही धर्माविरुद्ध शिक्षण दिले जात नाही, उलट देशभक्तीची बीजे कशी बालमनावर रुजवल्या जाईल याकडे जातीने शिक्षकांचं लक्ष असतं. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी टीका करावी, काम करणाऱ्यांनी काम करावं असं शैलेश जोशी म्हणाले. एका भरधाव टेम्पोने 2 दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. 5 पावली पुलावर झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालकाला 5 पावली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस स्टेशनला सूचना मिळाली की 5 पावली पुलावर ऍक्सिडेंट झालेला आहे. त्यावरून तात्काळ पोलीस स्टाफच्या मदतीने आम्ही तात्काळ पोहोचलो. त्यानंतर ते असं लक्षात आलं की टाटा एस गाडीने एक बाईक आणि ॲक्टिवा गाडीला धडक दिलेली होती. त्यामध्ये दोन्ही गाडी पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेले आहेत. त्यावेळी जे जखमी होते बाईकवरती त्यांना ॲटो रिक्षामध्ये तात्काळ मेयो हॉस्पिटल उपचार करून पाठवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक्त ज्या गाड्या स्पॉटवर होत्या त्या तात्काळ नागरिकांच्या आणि पत्रकार प्लस पोलिसांच्या मदतीने त्या गाड्या बाजूला हटवून त्या पोलीस स्टेशन येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने आणण्यात आलेल्या असून त्याच्या ड्रायव्हरवर जे त्यांनी हलगर्जीपणाने चालवलेलं आहे त्याबद्दल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सर उगाचे बाय एकदम चढाई गाडी थी. आपण स्लो चलाते ट्रॅफिक के वजह से मैं स्लो आया. वो उधर से एकदम फास्ट आया और पहले मेरे को ठोका. ठोकने के बाद उधर से 2 गाड़ी को ठोक दिया उधर और वहाँ चले गया. घुस के अंदर एक लेडीज की गाड़ी थी और एक पैशन की गाड़ी. 2 गाड़ी को ठोका उधर. इधर ये मेरी गाड़ी को ठोक दिया सर पहले. मेरे साथ में सब लेडीज है, बच्चे हैं, सब छोटे छोटे और अमराधी से ओला चला था सर. भाई क्या नाम आपका? अयाज खान. हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरिया हे आज निवृत्त झाले असून त्यांच्या जागी महाराष्ट्रातील नांदेड सुपुत्र बी आर चौधरी यांनी हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला असून यापूर्वी एअर मार्शल असलेल्या बी आर चौधरी हे नांदेडचे रहिवासी असून पूर्ण महाराष्ट्रालाच आज अभिमान वाटत आहे. चौधरी यांनी जुलै महिन्यात हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता. विवेकराम चौधरी हे यापूर्वी भारतीय दलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडर इन चीफ होते. डागा शासकीय स्त्री रुग्णालयात डे केअर सेंटर रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असून या सेंटर मार्फत वाहक व रुग्ण विवाहपूर्व नियमित उपचार, कुटुंब नियोजन व घ्यावयाची काळजी याबाबत समुपदेशन व औषधोपचार केला जातो. या डे केअर सेंटरद्वारे 2021 मध्ये 10,000 अधिक सिकलसेलग्रस्तांना समुपदेशन करण्यात आले तर 542 रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
तसेच 65 रुग्णांना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे ओळखपत्र देण्यात आले. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नियंत्रण सप्ताह राबवण्यात येतो. तर आज वीकेपी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेपी न्यूज. नमस्कार.